आणि हा आज जरी हा अभ्यासात थोडा कमी असेल पण प्रत्येक गोष्टीत त्याला एक कॉन्फिडन्स आहे की आपल्या गावामध्ये आपल्या त्याच्या क्लासमध्ये जे कोणीही करू शकत नाही ते मी एकटा करू शकतो. आज त्याचं थोडंसं बोलण्याचा एक अनुवंशिक प्रॉब्लेम होता, तरी सुद्धा घरी कोणते रिलेटिव्ह येऊ देत, अरे बस ना 10 मिनिटं, नाही तुम्हाला काय पाहिजे माझ्याकडे, मी तुम्हाला 4 मिनिटात 100 सम सॉल्व्ह करून देऊ शकतो, तुम्ही चेक करत बसा, तुम्ही तिकडं कॅल्क्युलेटरवर 2 तास लावून मी चाललो खेळायला. आज सदर रनिंगचं जरी झालं, सायकलिंग झालं, त्याला एक कॉन्फिडन्स त्याच्या आतमध्ये येत गेला, त्याचं माइंड ॲक्टिवेशन बाकी जो तो आता या लेवलला कम्प्लीट करेल. थोडेसे थोडेसे प्रॉब्लेम आलेले असतात, पण त्याचं हँड रायटिंग जर पाहिलं सर, म्हणजे मी आज पर्सनली सांगते, आपण एखादं शोपीस आणला किंवा एखादं काही वस्तू खरेदी केली, आपलं एखादं दागिना हरवू शकतो, साडी ठेवून ठेवून खराब होऊ शकते, पण यानं जे मॅडमकडनं अक्षराचे धडे घेतले, जे ते हँड रायटिंग आहेत, ते पाहून सुद्धा असे मोती टपटप पडल्यासारखे वाटते. मला नाही वाटते दहावी त्याचं पेपर कोण चेक करणार आहे, फक्त हँड रायटिंगवरती तो 90च्या वरती गेलेला असेल.